संयुक्त गट ब 2018 मध्ये विचारला होता, योग्य जोड्या लावा. एका बाजूला आपल्याला काही घटना दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या घटना कोणत्या वर्षी घडल्या. ठीक आहे, या प्रश्नाचे जर तुम्ही पर्याय बघितले तर तुम्हाला लगेच एक गोष्ट लक्षात येईल की जर तुम्हाला एक जरी पर्याय किंवा एक जरी जोडी जर परफेक्ट माहिती असेल तर तुम्हाला पर्याय निवडता येतो. म्हणजे अ साठी 1, 3, 2 आणि 4 असे दिलेले आहेत. म्हणजे काय, तर प्रत्येक जोडी ही वेगवेगळ्या पर्यायासोबत दिलेली आहे, त्यामुळे फक्त एक परफेक्ट जोडी जर तुम्हाला माहिती असेल तर अख्खा क्वेश्चन तुम्हाला अटेंड करता येईल. ठीक आहे, तर मला एक गोष्ट अगदी शुअर शॉट माहिती आहे की प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं, कोणत्या वर्षी झालेलं आहे. तर बँकांचं राष्ट्रीयकरण हे 1969 झालं, जुलै 1969, आणि 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं याच दिवशी, तर 19 जुलै 1969. म्हणजेच अ साठी 3, तर अ साठी 3 असा पर्याय दिलेला आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2, हेच ह्या क्वेश्चनचा आन्सर राहील. 2 साठी बघितलं, म्हणजे ब साठी जर बघाल तर प्रादेशिक ग्रामीण बँकेची म्हणजेच RRB स्थापना 1976 कायदा. ठीक आहे, आपण याच्यावरती येऊयात आता. त्यानंतर इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर हे कधी झालं, तर ते झालेलं आहे जुलै 1955 मध्ये. आणि नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल कधी आला, तर 1998. आता या क्वेश्चनच्या माध्यमातून ना तुम्हाला स्कोप आहे की तुम्ही प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना का करण्यात आली, परती करण्यात आलेली आहे तर त्याच्यासाठी कोणती समिती वगैरे गठीत करण्यात आली होती, आणि कोणत्या समितीच्या अहवालानुसार आपल्याला तशी आपण RRB स्थापना केलेली आहे, तर त्याविषयीची माहिती समजायला पाहिजे. आणि नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल काय सांगतोय, जो की 1998 प्रकाशित झाला होता, तर त्याच्याविषयीची माहिती या प्रश्नामधून आपण घेऊयात. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, तर 14 अशा खाजगी बँका होत्या की ज्यांचं राष्ट्रीयकरण आपण जुलै 1969 केलं. 19 जुलै 1969 आपण या 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. आणि मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, हे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तर ते कोणत्या बेसिसवरती केलं की असं 14 बँकांचे असे चिठ्ठ्या टाकल्या आणि मग उचलल्या की काय, तर तसं नाही. त्याच्यासाठी ज्या बँकांकडं 50 कोटींपेक्षा जास्तची ठेवी आहेत, तर अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. तर 50 कोटी हा नंबर लक्षात ठेवा, कारण आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तर या प्रश्नामध्येच तो उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळं 50 कोटीवाला क्वेश्चन पुढे लेक्चरमध्ये घेतलेला नाही आहे, कारण त्याचा आन्सर मी तुम्हाला इथंच दिलाय की अशा खाजगी बँका की ज्यांच्या ठेवी ह्या 50 कोटींपेक्षा जास्त होत्या, अशा बँकांना आपण राष्ट्रीयकृत बँक किंवा त्यांना आपण नॅशनलाइज बँक केलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळं तुम्हाला एक क्रायटेरिया समजला. त्याचबरोबर ना, आता मग असा डीपमध्ये जाऊन एखादा क्वेश्चन आणखीन बोलू शकतो की ह्या ज्या 14 बँका होत्या ज्यांचं आपण राष्ट्रीयकरण केलं, तर त्याच्यापैकी सगळ्यात जास्त ठेवी कोणत्या बँकेची होती. 50 कोटी तर लिमिट ठरवली, पण अशी कुठली बँक होती का की ज्याचं सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्याला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये, तर हो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी होती, तर त्याच्याकडं सगळ्यात जास्त ठेवी त्या काळामध्ये होत्या, आणि साधारणतः 433 कोटी रुपयाची जमा ठेवी होती. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त ठेवी 433 कोटींच्या होत्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडं. त्यानंतर सगळ्यात कमी ठेवी कोणत्या बँकेकडं होती असं नोंद आहे का, तर यस, तर 73 कोटींची नोंद आहे, ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. तर बँक ऑफ महाराष्ट्राकडं 73 कोटींची ठेवी होती, तर हे पण मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, या बँकांमध्ये सगळ्यात जुनी बँक कोणती होती, तर ती होती इंडियन ओव्हरसीज बँक. तर ती 1836 फॉर्म करण्यात आली, ज्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हा पण मुद्दा तेवढा महत्त्वाचा आहे ना की सगळ्यात जुनी कोणती होती. मग आता सगळ्यात नवीन यांच्यापैकी कोणती होती असं पण विचारतील, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात नवीन होती. तर सगळ्यात जुनी बघितलं, सगळ्यात नवीन, सगळ्यात जास्त ठेवी असलेली आणि सगळ्यात कमी ठेवी असलेली, तर हे आपण सगळ्या प्रकारच्या क्रायटेरियावरती जे क्वेश्चन बनतील एक्झाममध्ये ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, आता जे बँकांचं राष्ट्रीयकरण जे होतं ना, ते एका टप्प्यामध्ये झालं होतं. 14 बँकांचं झालं होतं 1969 मध्ये, जुलै 1969. दुसरा टप्पा सुद्धा राष्ट्रीयकरणाचा झाला आणि तो होता 1980 मधला, 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर मग अशा 6 ज्या बँका होत्या ज्यांच्या ठेवी
14 मार्च 1980 पर्यंत 200 कोटींपेक्षा जास्त होत्या, तर अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर सेकंड टाइम ज्यावेळेस राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्यावेळेस कितीची लिमिट होती, 200 कोटी. ज्या बँकांकडे 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त ज्या ठेवी आहेत अशांना आपण राष्ट्रीयकृत बँक बनवलेल्या, अशा 6 होत्या त्यावेळेस. कोणत्या कोणत्या? आंध्र बँक होती, त्यानंतर न्यू बँक ऑफ इंडिया होती, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि ओरिएंटल बँक. तर या त्या 6 बँक आहेत की ज्यांचं 15 एप्रिल 1980 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कोणत्या कोणत्या मी रिपीट करून सांगतोय. पहिली म्हणजे आंध्र बँक, दुसरी न्यू बँक ऑफ इंडिया, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि ओरिएंटल बँक. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे लक्षातच ठेवा, यांवरती शोर शॉर्ट क्वेश्चन बनू शकतील. ठीक आहे, त्यानंतर आता याच जोड्यांपैकी ना प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना, तर ही जोडी महत्त्वाची आहे जी आपण कशासोबत मॅच केलेली आहे, तर 1976 कायदा. आता 1976 कायदा नेमका कसा आहे, तर RRBs ऍक्ट 1976 म्हणून आपण त्याला ओळखतो, ज्याचा अध्यादेश त्या काळामध्ये राष्ट्रपतींनी काढला होता. ठीक आहे, नेमकं काय झालं, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करावी लागतीये का, तर या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचं नाव होतं एम नरसिंहम समिती, म्हणजे एम नरसिंह आहे ते त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार त्यांनी असं सांगितलं होतं की देशामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करणं आवश्यक आहे. आता हे त्यांनी का सांगितलं असावं, कारण प्रादेशिक बँक म्हणजे काय असते की त्या त्या रिजनसाठीची ती बँक असणार आहे. म्हणजे तुम्ही ऐकून असाल ना की जर तुम्ही लातूरचे असाल तर लातूरची अर्बन बँक असेल, तर पुण्यात असेल तर पुणे अर्बन बँक असते. म्हणजे हे काय आहे तर रिजनल, तर त्या त्या रिजनसाठीच्या बँक असतात आणि त्या सार्वत्रिक ज्या आपल्या बँक आहेत, इतर ज्या सार्वजनिक क्षेत्रामधल्या बँक आहेत, त्यांच्याकडून नियंत्रित केलेल्या असतात. ठीक आहे, तर यांची गरज का पडते, तर आता सध्याचा एक तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस BJP गव्हर्नमेंटकडून एक कॅम्पेन राबवण्यात आलं होतं 2014 त्यांच्या फर्स्ट टर्ममध्ये, की त्यांनी सगळ्यांचे फ्री बँक अकाउंट ओपन करायला सुरुवात केली, त्यांना आपण जनधन खातं असं म्हणतो. ठीक आहे, जनधन अकाउंट. आणि त्यानंतर आपण असं कुठेतरी म्हणायला सुरुवात केली की आत्ता जाऊन संपूर्ण सगळे भारतातली सगळी लोक ही आता बँक प्रणालीशी जोडली गेलेली आहेत. हे कधी झालं, तर ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडून फ्री बँक अकाउंटचा, म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट, झिरो पै एकही रुपया त्या अकाउंटमध्ये न ठेवता तुम्ही खातं उघडू शकता, तर अशा प्रकारचं ज्यावेळेस इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटनी घेतला, त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण अशी शाश्वतीमध्ये आलोय की हा आत्ता कुठंतरी आपल्या देशाची सगळी जनता ही बँकिंग प्रणालीशी संलग्न झाली. याचा फायदा काय असतो, तर सबसिडीजबद्दल तुम्ही बघू शकता की आता ज्याला कुणाला सबसिडीज पाहिजे असेल, सबसिडीज मिळत असेल, तर ती डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून त्याच्या त्याच्या बँक खात्याला जमा होते. आधी काय व्हायचं, आधी कुठल्या तरी गावच्या मुख्य अधिकाऱ्याकडे त्या पैसे येत असतील, त्याच्यानंतर त्याचं वाटप होताना मग करप्शन आलं, तर हा भ्रष्टाचार टाळला जावा. आणि राजीव गांधींनी एका स्टेटमेंटमध्ये सुद्धा बोलले होते की जर केंद्राकडून 1 रुपया अलॉट केलेला असेल तर खाली प्रत्यक्षपणे मिळेपर्यंत 10 पैसे हातात मिळतात किंवा त्यापेक्षा कमी. या सेंटेन्समधूनच काय समजून येतं की किती मोठा भ्रष्टाचार पसरलेला आहे या बँकिंग प्रणाली नसल्यामुळं. तर तेच आपल्याला करायचं होतं. ह्या नर्सिंग समितीचा उद्देश सुद्धा तसाच होता की प्रत्येक व्यक्तीसोबत बँक कशी आपल्याला इंटरलिंक करता येईल, आणि रिजनल किंवा प्रादेशिक ज्या बँका असतात त्याचं महत्वच वेगळं आहे. आता फॉर एक्झाम्पल, आपण जास्त ट्रस्ट बँक ऑफ महाराष्ट्राला, आता आपण म्हणण्यापेक्षा आपण थोडे ॲडव्हान्स लोक आहे, तर आपले एक ओल्डर जनरेशन बघा की आपल्या ओल्डर जनरेशनचा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सकडे जास्त कल असेल की बँक ऑफ महाराष्ट्राकडं. तर नावामध्ये ना बँक ऑफ महाराष्ट्र, तर त्याच्यामुळे कल हा महाराष्ट्राकडे असतो. तसंच आहे की ज्या रिजनल बँक असतात तर त्या त्या रिजन वाईज तिथं लोकांचे जास्त विश्वासाचा तो भाग आहे, आणि म्हणून मग अशा प्रकारे 1975 गठीत करण्यात आलेल्या एम नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी त्यांचा अहवाल दिला होता 1975 सप्टेंबरमध्येच दिला होता, आणि त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे आपण RRBs म्हणजेच ज्या प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत तर त्या आपण संपूर्ण देशात अस्तित्वात आणू. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्या त्यावेळेसच्या राष्ट्रपतींना अध्यादेश आणावा लागला होता, आणि त्यानुसार मग प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 संमत केल्यानंतर संसदेमध्ये, आणि त्यानुसार मग देशामध्ये RRBs स्थापन झालेल्या आहेत. ठीक आहे,
तर आरआरबीचा इतिहास थोडक्यात तुम्हाला समजला असेल ही एक अपेक्षा आहे. पुढे जाऊन अग्रणी बँक योजना काय होती जी 1969 आली होती त्याच्यासाठी सुद्धा एक समिती गठीत केली होती. डॉक्टर धनंजयराव गाडगे समिती होती ते त्याचे अध्यक्ष ते होते आणि त्यांच्याकडून राष्ट्रीय पत समिती अभ्यास गट त्यांनी स्थापन केला होता. आणि त्यांना बरेचसे मग त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांचं मग क्षेत्रीय दृष्टिकोन कसा असतो तर या संदर्भाच्या शिफारशी दिलेल्या आहेत. तर त्या पण अग्रणी बँक योजना आपण पुढच्या क्वेश्चन्समध्ये बघणारच आहे, त्यावेळेस मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. ठीक आहे, या प्रश्नापुरतं मर्यादित राहिलं तर दोन्ही तुम्हाला जोड्या समजल्या असतील. आता या नरसिंहम समितीचा दुसरा पण एक अहवाल होता ज्याचा रिपोर्ट त्यांनी 1998 सादर केला. 1997 ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि ही सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये काही सुधारणा करता येतील या संदर्भाची ही समिती होती. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये काय काय आपल्याला नवीन रिफॉर्म्स आणायचे या संदर्भाची ही समिती होती ज्यांनी त्यांचा अहवाल 1998 सादर केलेला आहे. ठीक आहे, त्यांच्या शिफारशीनुसार नॅरो बँकिंग प्रणाली आपल्या देशामध्ये तयार करण्यात यावी असं त्यांनी एक शिफारस दिलेली आहे. आता नॅरो बँकिंग काय असतं किंवा ही नेमकी टर्म कोणती आणि कशासाठी यूज करण्यात आली तर हे आत्ता तुम्हाला या संयुक्त गट ब किंवा गट क लेवलच्या एक्झामसाठी कामाचं नाहीये, त्यामुळे मी नाही सांगणार. उगाच जड कशाला करून घेता डोकं आणि ऑलरेडी आपण चुकून लेंदी लेक्चर करतच जातोय तर आणखीन याच्यामध्ये खोल जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे, आणि यांची महत्वाची एक शिफारस होती की बँकांना अधिक बळकट करण्यासाठी म्हणून भांडवल कसा प्राप्त होईल या संदर्भाचे निकष काढावेत. तर बँकांना जास्त बळकट करण्यावरती या सेकंड अहवालामध्ये त्यांचा जास्त भर होता, तर ही पण गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, एकच जोडी राहिली इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये याचं रूपांतर कधी झालं होतं तर याचं रूपांतर झालेलं आहे 1955 जुलै 1955. ठीक आहे, हे पण कसं झालं तर अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती तर ही स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते ए डी गोरवाला. तर ह्यांच्या अंतर्गत 1951 एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर आत्ताची स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी बनली आहे तर ती कुणाच्या शिफारशीनुसार, तर ती शिफारस कुणी केली होती तर त्याच्या समितीचे अध्यक्ष होते ए डी गोरवाल हे त्याचे अध्यक्ष होते. समितीचं नाव होतं अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समिती. ठीक आहे, 1951. तर आय थिंक चारही पेअर आपण अगदी ब्रॉडली बघितलं. फायनली पुढच्या क्वेश्चनकडे पण येऊ. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे की या शॉर्ट लेक्चरच्या माध्यमातून एक तरी मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. एक्झाममध्ये तुम्हाला 1-2 मार्क जास्त पडण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. असेच इंटरेस्टिंग लेक्चर्स तुम्ही आमच्या विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून बघू शकता. वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत ज्या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी Vision25 हा कुपन कोड यूज करून 25% सवलत तुम्ही 25 एप्रिल पूर्वी घेऊ शकता. तर भेटूत आपण विजन स्टडीच्या लेक्चर्सच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र.